नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन इन्कम सर्टिफिकेटसाठी कसं ॲप्लाय करायचं त्याबद्दलची पूर्ण प्रोसेस पाहणार आहोत। फर्स्ट तुम्हाला तुमच्या वेब ब्राउझरवरती आपले सरकार सर्च करायचं आहे। जी आपले सरकारची वेबसाईट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, ती वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे। या वेबसाईटवरूनच आपल्याला बाकी सर्टिफिकेट काढायचं आहे। आता जर तुम्ही या वेबसाईटवरती न्यू असाल तर फर्स्ट तुम्हाला यावरती रजिस्ट्रेशन करावं लागेल। न्यू यूजर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला न्यू यूजर रजिस्टर हियर यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, इथे ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरने तुम्हाला इथे रजिस्टर करावं लागेल। न्यू यूजर रजिस्ट्रेशनची प्रोसेस मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून इथे रजिस्टर करू शकता। किंवा या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की रजिस्टर कसं करायचं। तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे न्यू यूजरवरती। त्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, यावरती तुम्हाला फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, ऑप्शन वन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। इथे फर्स्ट तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, तुमचा जिल्हा निवडायचा आहे इथे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला युजर नेम चूज करायचा आहे कोणता तरी। युजर नेम टाकल्यानंतर खाली तुम्हाला पासवर्डचा ऑप्शन येईल, तिथे तुम्हाला पासवर्ड चूज करायचा आहे। इथे जो फॉर्मॅट दिला आहे पासवर्डचा, त्या फॉर्मॅटमध्ये पासवर्ड बनवा। त्यानंतर तुम्हाला रजिस्टरवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्ही सक्सेसफुली रजिस्टर व्हाल। आता रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जो यूजर आय डी निवडला होता तो यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायची आहे। फर्स्ट तुम्ही जो यूजर आय डी निवडला होता तो यूजर आय डी टाकायचा तुम्हाला इथे। त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही यूजर नेम रजिस्टर करता तेव्हा तुमच्या मोबाईलवरती एक SMS येतो, त्यामध्ये सुद्धा तुमचं यूजर नेम दिलेलं असतं तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपण या पोर्टलवरती लॉग इन होऊ। आता नेक्स्ट पेज ओपन होईल। आता या पेजवरती तुम्ही पाहू शकता इथे लँग्वेजसुद्धा दिली आहे, लँग्वेज तुम्ही मराठी करून घेऊ शकता इथून। आणि इथे साईडला मेन्यू आहे, या मेन्यूमध्ये तुम्हाला महसूल विभाग कुठे आहे ते सर्च करून ते ओपन करायचं आहे। तुम्ही पाहू शकता ते मेन्यूमध्ये भरपूर ऑप्शन आहेत। इथे तुम्हाला महसूल विभाग निवडायचं आहे, महसूल विभागावरती क्लिक करायचं आहे। इथे आहे महसूल विभाग, यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। यावरती क्लिक केल्यानंतर पुढे आता उपविभाग निवडायचा आपल्याला। इथे उपविभागमध्ये आपल्याला महसूल सेवा निवडायची आहे। यावरती क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन येतील, त्यापैकी आपल्याला महसूल सेवा निवडायचं आहे आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे। ते पाहू शकता महसूल सेवा आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे। आता इथे सर्टिफिकेटचे नावं दिले आहेत, आता इथून आपण इन्कम सर्टिफिकेट सिलेक्ट करूयात। खाली स्क्रोल करायचं, इथे सर्टिफिकेटची पूर्ण नावे आहेत जे सर्टिफिकेट मिळतात इथून। तुम्ही इथे पाहू शकता मिळकतीचे प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट, आता हे सिलेक्ट करायचं आहे। हे सिलेक्ट करून पुढे जावरती क्लिक करायचं आहे आपल्याला। आता पुढचं पेज लोड होईल। आता या पेजवरती सुद्धा फर्स्ट आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे। इथे आता आपल्याला मिळकतीचे प्रमाणपत्र सिलेक्ट करायचं, इन्कम सर्टिफिकेट। नेक्स्ट पेजवरती आपल्याला या सर्टिफिकेटसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याबद्दलची माहिती दिली आहे। फर्स्ट तुम्ही पाहू शकता ओळखीचा पुरावा, यामध्ये आपण पॅन कार्ड देऊ शकतो, आधार कार्ड देऊ शकतो किंवा वोटर आय डी कार्ड देऊ शकतो, लायसन्स कार्ड देऊ शकतो। इथे जे डॉक्युमेंट दिले आहेत त्यापैकी एक डॉक्युमेंट आपण आयडेंटिटी प्रूफ म्हणून देऊ शकतो। त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता खाली आहे पत्त्याचा पुरावा, ॲड्रेस प्रूफ। तिथे आपण ॲड्रेस प्रूफसाठी आपण आपलं आधार कार्ड किंवा आपलं राशन कार्ड इथे अपलोड करू शकतो। त्यानंतर खाली इतर दस्तावेजमध्ये हे आपण अपलोड करायची गरज नाही आहे। त्यानंतर वयाचा पुरावा, वयाचा पुरावा जर तुम्ही 18 वर्षाच्या खाली असाल तरच द्यायची गरज आहे। जर 18 तुमचं जास्त वय असेल तर तुम्हाला द्यायची गरज नाही आहे। जर तुमचं 18 कमी वय असेल तर तुम्ही इथे तुमची शाळेची TC देऊ शकता, किंवा अजून तुमचं जर बर्थ सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता। त्यानंतर आहे उत्पन्नाचा पुरावा, तुम्ही जर नोकरीवर असाल तर तुम्हाला फॉर्म 16 द्यायचा आहे, आणि जर नोकरीवर नसाल तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही इथे तुम्ही 7/12 देऊ शकता तुमच्या शेताचा, किंवा तलाठ्याकडून अहवाल बनवून घेऊन तो अहवाल तुम्ही इथे अपलोड करू शकता। त्यानंतर इतरमध्ये तुम्हाला तलाठ्याचा अहवालच अपलोड करायचा आहे, आणि त्यानंतर स्वयंघोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लरेशन
ते सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगेलच। आता याच्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं आपल्याला। पुढे जावरती क्लिक केल्यानंतर ॲक्च्युअल फॉर्म ओपन होईल। आता इथे आपल्याला ही पूर्ण इन्फॉर्मेशन भरायची आहे। फर्स्ट तुम्हाला किती वर्षासाठी हा इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे ते निवडायचं आहे। एक वर्षाचं किंवा 3 वर्षासाठी तुम्ही हे काढू शकता। त्यानंतर तुमचं नाव इथे ॲटोमॅटिक येईल कारण तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं। नंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे इथे। तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे इथे तुम्हाला। त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा व्यवसाय निवडायचा आहे। तुम्ही काय व्यवसाय करता ते तुम्हाला इथे निवडायचं आहे। ज्या इन्फॉर्मेशनच्या पुढे रेड डॉट आहे ती इन्फॉर्मेशन आपण कंपल्सरी भरायची आहे। आणि ज्याच्या पुढे नाही आहे ते आपण स्किपसुद्धा करू शकतो। तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्ही इथे विद्यार्थी होऊन टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे। ॲड्रेसमध्ये तुम्हाला घर क्रमांक टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका गाव आणि तुमचा पिनकोड इथे तुम्हाला कंपल्सरी टाकायचं आहे। बाकी जे इमारत विभाग मार्ग आहे ते ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। तुम्हाला तुमचं गाव जिल्हा तालुका आणि पिनकोड एकदम करेक्ट टाकायचं आहे। त्याच्यानंतर खाली तुम्हाला पॅन कार्डचा ऑप्शन आहे। तुम्हाला जर पॅन कार्डचा नंबर तुमचा टाकायचा असेल तर टाकू शकता। ही सुद्धा इन्फॉर्मेशन ऑप्शनल आहे, जर स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता। नेक्स्ट तुम्ही पाहू शकता कुटुंबातील व्यक्तींची माहिती द्यायची इथे। हे सुद्धा तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता। इथे तुम्हाला नाती निवडायचं आहे, त्यांच्यानंतर तुमच्या भावाची किंवा बहिणीचे नाव टाकून ती ॲड करायची आहेत। ही पण ही इन्फॉर्मेशन ऑप्शनल आहे, तुम्हाला भरायची असेल तर भरा किंवा तुम्ही स्किप करू शकता ही सुद्धा। आता इथून पुढची माहिती महत्त्वाची आहे। इथे तुम्ही पाहू शकता लाभार्थ्याचा तपशील तुम्हाला इथे भरायचा आहे। तुम्ही हे सर्टिफिकेट ज्याच्यासाठी काढताय त्याचं नाव तुम्हाला इथे द्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता इथे रिलेशनचे नाव दिले आहेत। यापैकी जर तुम्ही कोणाचं काढत असाल तर त्यांचं तुम्हाला सिलेक्ट करून पुढे इन्फॉर्मेशन भरायची आहे। जर स्वतःसाठी काढत असाल तर स्वतः लिहून पुढे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। आणि तुम्हाला हे उत्पन्नाचं सर्टिफिकेट का पाहिजे त्याचं तुम्हाला रिझनसुद्धा इथे लिहायचं आहे। आता खाली आहे कुटुंबाला शेतीपासून मिळणारे उत्पन्नाचे विवरण। जर तुमच्याकडे शेती असेल तर त्यामधून किती तुम्हाला इन्कम होते त्याच्या डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत। किती तुम्हाला उत्पन्न होते शेतीमधून ते पूर्ण तुम्हाला इथे टाकायचं आहे। जर काहीच उत्पन्न नसेल होत शेत नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ही स्किपसुद्धा करू शकता इन्फॉर्मेशन। तर याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता तुमच्या फॅमिलीचा मेन इन्कम सोर्स काय आहे, कोणता कोणता इन्कम सोर्स आहे तुमच्या फॅमिलीमध्ये, त्याच्या डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत। त्याच्यापुढे तुम्हाला किती इन्कम होते ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। एका वर्षाची इन्कम तुम्हाला इथे द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इथे ऑप्शन आहे शेती, शेतीपूरक व्यवसाय, दूध व्यवसाय। यापैकी कोणतंच दे ज्याच्यातून तुमची इन्कम होत असेल त्याच्यापुढे तुम्ही एका वर्षाची इन्कम टाका आणि त्याच्यापुढे त्याची इन्फॉर्मेशन लिहा। तुमच्याकडे काही शेतीपूरक व्यवसाय असेल तर त्यामधून होणारी इन्कम लिहायचे आणि त्याच्यापुढे त्याची इन्फॉर्मेशन लिहायची आहे। इथले इन्कम सोर्स पाहिजेत पूर्ण, त्यापैकी तुमचं जे इन्कम सोर्स असेल ते तुम्हाला तिथे टाकून पुढे टोटल लिहायचं आहे। पुढे तुम्ही पाहू शकता तुम्हाला उत्पन्नाबाबत काहीतरी जोड कागदपत्र द्यायचं आहे एक। इथे तुम्ही तलाठ्याचा अहवाल बनवून घेऊन तो अहवाल तुम्ही इथे अपलोड करू शकता। पूर्ण इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर पूर्ण इन्फॉर्मेशन एकदा चेक करून घ्यायची आहे। पूर्ण इन्फॉर्मेशन चेक करून ती बरोबर असेल तर समावेश करावरती क्लिक करायचं तुम्हाला। यानंतर तर पुढची प्रोसेस चालू होईल। आता पुढे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले होते त्यापैकी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। डॉक्युमेंटमध्ये फर्स्ट आहे तुम्हाला तुमचे एक पासवर्ड साईज फोटो अपलोड करायची आहे। पण त्या फोटोची साईज वगैरे सुद्धा बघून घ्या तुम्ही। फोटोची रुंदी 160 पिक्सल असली पाहिजे आणि फोटोची उंची 200 ते 212 पिक्सलच्या मध्ये असली पाहिजे आणि त्या फोटोची साईज 5 ते 20 KBच्या मध्ये असली पाहिजे। मी फोटो कंप्रेस करण्यासाठी एका वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या वेबसाईटचा यूज करून तुम्ही तुमची फोटो या प्रकारे कंप्रेस करू शकता। फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे। चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरीमधून जिथे फोटो आहे तुमची पासवर्ड साईज कंप्रेस केलेली ती फोटो पाहून तुम्हाला ती फोटो सिलेक्ट करायची आहे। ती फोटो सिलेक्ट करून ओपनवरती क्लिक करायचं आहे। ओपनवरती क्लिक केल्यानंतर ती फोटो अपलोड होईल। फोटो कंप्रेस करण्यासाठी मी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे किंवा तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन मी फोटो कशी कंप्रेस केली होती ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता खाली आपल्याला ओळखीचा पुरावा अपलोड करायचा आहे। इथे तुम्ही पॅन कार्ड किंवा आधार कार्ड अपलोड करू शकता किंवा तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता। इथे सुद्धा तुम्हाला अपलोड फाईलवरती क्लिक करून चूज फाईल करायची आहे। त्यानंतर तुमच्या गॅलरीमधून जी फाईल असेल ती फाईल चूज करून ती सिलेक्ट करायची आणि ओपनवरती क्लिक करायचं आहे। तुमची तीसुद्धा फाईल अपलोड होईल।
याच प्रकारे तुम्हाला पत्त्याचा पुरावा अपलोड करायचा आहे. एक पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड करू शकता किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही रेशन कार्डसुद्धा करू शकता. सेम प्रोसेसने तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इतर दस्तावेज, ते आपणाला अपलोड करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर वयाचा पुरावा, जर तुमचं वय 18 कमी असेल तर तुम्हाला इथे वयाचा पुरावा अपलोड करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या शाळेची TC अपलोड करू शकता किंवा तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल तर तेसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. आता खाली आहे उत्पन्नाचा पुरावा. उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये तुम्ही तुमच्या तलाठ्याकडून एक अहवाल बनवून घेऊ शकता. त्यामध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते दिलेलं असतं. ते अहवाल बनवून घेऊन ते अहवाल तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर अनिवार्य कागदपत्रे आहेत काही, त्यामध्ये इतर आहे. इतरमध्ये सुद्धा तुम्हाला तलाठ्याचा अहवालच अपलोड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर स्वयंघोषणापत्र. स्वयंघोषणापत्र इथे खाली दिलेलं आहे, इथून तुम्ही ते डाउनलोड करून त्यावरती तुम्ही तुमची फोटो, तुमचं नाव, तुमचं पूर्ण इन्फॉर्मेशन लिहून ते अपलोड करायचं आहे. तुम्ही या स्वयंघोषणापत्रावरती क्लिक केल्यानंतर ते पेज ओपन होईल. ते पेज तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याचं एक प्रिंटआउट काढून किंवा त्याचं सेम फॉर्मॅट तुम्ही लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये बनवून सेम प्रकारे तुम्ही ते लिहून फोटो तुमची लावून त्याचं एक स्कॅन करून ती फाईल तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. आपण पाहूया त्याचा फॉर्मॅट. फक्त याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ओपन होईल एक पेज. तुम्ही पाहू शकता पेज ओपन होत आहे. आता हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे, त्यानंतर तुमचे नाव, तुमचे डिटेल्स लिहायचे आहेत, तुमची सही करून हा फोटो फॉर्म स्कॅन करून तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती तुम्हाला शुल्क भरायचा ऑप्शन येईल पेमेंटचा. पेमेंटमध्ये तुम्हाला फक्त 33 पेमेंट करायची आहे. 33 पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI ID यूज करून करू शकता. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट स्टेटस दिसेल. तिथे सक्सेसफुल असेल तर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेलं असेल. त्यानंतर 3 तुमचं हे ॲप्लिकेशन फॉर्म अप्रूव होईल आणि तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट पुढील 3 याच वेबसाईटवरून डाउनलोड करून घेता येईल. मित्रांनो, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा. व चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.